नमस्कार, मी नागेश गिरे, पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. आगामी म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आगामी विधानसभेसाठी प्रचारा सगळ्यात सर्व पक्ष जोरदार करत आहे. त्यातच बुट्टीबुरी नगरीमध्ये उद्या दिनांक 10 ऑक्टोबर 2019 रोजी माननीय श्री शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे बुट्टीबुरी नगरीमध्ये येत आहे आणि त्यांच्या या भव्यदिव्य सभेसाठी ही पूर्वतयारी आपण बघू शकता. आपली तर हा पूर्ण जो मांडव आहे तो मांडव बांधणं चालू आहे आणि एक भव्यदिव्य सभा ही त्यांची प्रथम सभा म्हणून मानली जाते. कारण की याच्या पहिले जे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी ज्यावेळेस पूर आला होता त्यानंतर इथं पुनर्वसन या बुट्टीबुरी शहराचं केलं. ही ती नवीन वस्ती आहे ज्या ठिकाणी त्यांनी पुनर्वसन केलं होतं आणि इथंच ते उद्या प्रथम सभा आणि बीजेपीवर ते कठोर वार करतील. तर आपण सर्व त्यांचे जे पदाधिकारी आहे प्रदेशचे यांच्याशी चर्चा करून या सर्व विषयावर आणि या सभेबद्दलच्या पूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत सुधीरजी देवतळे जे ग्रामीण काँग्रेसचे प्रवक्ता आहे. काय तयारी आहे उद्याच्या कार्यक्रमाची? बुटीबोरीमध्ये अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह आदरणीय पवारसाहेब हे उद्या दुपारी 2 वाजता संयुक्त उमेदवाराच्या प्रचारसभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. आदरणीय पवारसाहेब बुटीबोरीमध्ये पहिल्यांदा येत आहे असा भाग नाही. या गावामध्ये जेव्हा 1979 महापूर आला होता तेव्हा संपूर्ण जनजीवन हे अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि त्या काळामध्ये शरद पवारसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवारसाहेब स्वतः बुटीबोरीला तळ ठोकून या लोकांचं स्थापना कशी करायची, या लोकांना पुनर्वसन कसं करायचं हे त्यांनी जातीने लक्ष घालून अत्यंत चांगल्या पद्धतीने या गावाचं पुनर्वसन करण्याचं काम हे शरदचंद्र पवारसाहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या गावामध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत आणण्याचं काम हे सुद्धा पवारसाहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला चारही भागामध्ये बुटीबोरीचा जो विकास झालेला दिसतो या विकासामध्ये शरदचंद्र पवारसाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचं आगमन उद्या या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि या युतीसोबत असलेले घटक पक्ष यांचे संपूर्ण कार्यकर्ते या तयारीला लागलेले आहे आणि ही सभा फार जंगी स्वरूपात सभा होईल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. अच्छा, महाआघाडीच्या या सभेला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येतात की काँग्रेसचे कोणते महत्त्वाचे नेते येत आहे? नाही, महाआघाडीचा हा जो प्रोग्राम आहे संयुक्त ऊर्जा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीमध्ये जितके घटक पक्ष आहे त्या सगळ्यांचे नेते पवारसाहेबांबरोबर येतील महासभेसाठी. कारण की हे एकट्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम नसून हा महाआघाडीचा काँग्रेस संयुक्त आघाडी हा संपूर्ण आम्ही सगळ्या मिळूनच कार्यक्रम करत आहोत आणि अपेक्षा आहे की हा कार्यक्रम हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये कारण की पवारसाहेब माझं नेतृत्व असं अशा पद्धतीने आज सुधीरभाऊ देवतळे यांनी जे सांगितलं की 1979 जे महापूर आला त्यांना सगळ्या नियमाला बाजू करून त्याच्याकरता नियम जो होता ते शक्य नव्हतं की पुनर्वसन इतक्या लवकर होईल म्हणून, पण त्यांनी नियमाला बाजूला सारून नवीन नियम तयार करून हा पुनर्वसनचा प्रोग्राम करा जिथं एक इतकी मोठी नवीन वसाहत तयार झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. MIDC ची पण वस्तुस्थिती आहे की त्यांनी खूप हातभार लावला इथल्या एरियाच्या विकासासाठी. प्रत्येक इंडस्ट्रीला त्यांनी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे मोठीभरी MIDC तयार झाली. आता सगळं आहेतच आहे, परंतु मेहनत त्यांची आहे, त्यांना विसरायचं काही कारण नाही. की कारण की बुटीबोरीमध्ये ही जे जनसभा होत्या त्यांची पहिल्यांदा, अनेक वेळा आले रस्त्याने गेले, रस्त्यावर त्यांचं आम्ही स्वागत केलं, परंतु बुटीबोरी शहराच्या आतमध्ये हे पहिल्यांदा नगरीमध्ये ते पहिल्यांदाच इथं येत आहे म्हणून इथं जंगी तयारीच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणारे शेतकऱ्यापासून तर ग्रामीण भागापासून तर बुटीबोरीच्या वासियापासून सगळेच लोक इथं उपस्थित राहा अशी आम्हाला आशा आहे. आणि हा प्रोग्राम एक जंगी स्वरूपाच्या हजारोच्या संख्येने मोठा होईल. आम्ही सगळे मिळून मुजीबभाई, सुधीरभाऊ, प्रदीपभाऊ, राजूभाऊ, प्रकाशभाऊ हे सगळे जे आमचे राखाचे आणि काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि महाआघाडीचे पदाधिकारी सगळे सगळ्या मिळून आम्ही हा
प्रोग्राम सक्सेस करू, चांगला ठिकाणी निरोप देऊ आपण. एकीकडे विधानसभेमध्ये जे आहे म्हणजे एक धनशक्ती वर्सेस जनशक्ती असा नारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीने दिला, तर कोणते प्रमुख मुद्द्यावर हे निवडणूक तुम्ही म्हणजे फोकस करून लढणार आहात? गेले 5 वर्ष आमदार समीर मेघे यांनी विकास केला आहे असं जे बतावणी करत आहे, त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे बुट्टीबोरीच्या रहिवासी असल्यामुळे मी सांगू शकतो की आम्हाला असा काही विकास दिसत नाही. जे काही कामं या ठिकाणी झाले आहे हे सगळे घोडमारे साहेब आणि बंगसाहेब यांच्या माध्यमातून झाले आहे. जवळपास 2008 ज्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन झालं होतं ती गेले 1.5 वर्ष अगोदर तुम्ही दाखवू शकता पाण्याची टाकी ती, आणि त्याचं भूमिपूजन केलं ते बंगसाहेबांनी त्याच्या पाठपुरावा त्याच्यानंतर घोडमारे साहेबांनी केला. गेले 1.5 वर्षापूर्वी त्याचं लोकार्पण झालं, सुधीर मुनगंटीवार मंत्री आले आणखी आले, परंतु अजूनही लोकांच्या तोंडाला ते पाणी पोचलेलं नाही पुन्हापर्यंत. आणि पर्यायानं ती योजना ही निकृष्ट दर्जाची बनली आणि ते दूषित पाणी अजूनही त्या जिथून ते पाणी लिफ्ट होत आहे ते दूषित पाणी आहे हे दिसून राहिलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पर्यायानं आमदार जे कार्यक्षम आहे असं म्हटलं जाते पण त्यांना त्या MIDC वर मोर्चा काढावा लागला आणि तिथून ते पाणी घ्यावं लागून राहिलं सत्यच असून. आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक सांगतो की हे पाणी लोकांना 1 रुपये 2 रुपये क्युबिक लिटरच्या हिशोबाने मिळालं असतं, आता आपल्या 14 रुपये क्युबिक लिटरच्या हिशोबाने ते पाणी घेणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी की बा ओव्हरब्रिज बनवल्याचं त्यांनी जे सांगतायत त्याचं भूमिपूजन केलं, मुख्यमंत्री आले, सर्व ठीक आहे, पण गेले 10 वर्षापूर्वी माझ्या माहितीनुसार त्याचं भूमिपूजन झालं होतं. पृथ्वीराज चव्हाणनी त्याचं पुन्हा परत त्याच भूमिपूजनाचं भूमिपूजन केलं, पण काही लोकांनी आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वतःच्या स्वार्थापोटी का नाही एका सामाजिक कार्यकर्त्याला पकडून त्यांनी ती PIL दाखल केली आणि आपला व्यवसाय कसा साबूत राहील या हिशोबाने त्यांनी आपलं काम केलं. आणि हे मला सांगण्याची गरज नाही, स्वतः गडकरी साहेब त्या भूमिपूजनाला आले होते सॉरी, आणि त्यांनी त्या भाषणात सांगितलं की त्यांचं नाव काय आहे ते सर्व जनतेला बुट्टीबुरीच्या माहीत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन विकासासाठी मला सांगा, समाजात आमच्या संस्कृतीत म्हणतं की माणूस जिवंत असताना सर्वतोपरी आपलं कार्य करतो आणि मेल्यावर सुद्धा त्यांना काहीतरी मोक्ष मिळावा यासाठी स्मशानभूमीसारखी जी जागा आहे तिथे त्यांनी 20 लाखाचा निधी मंजूर केला होता, पण मला वाटते की तिथे काहीही दिलेलं नाही आहे. ती न्यूज आम्ही कवर केली होती. हो, आणि कसं आहे या बुट्टीबुरीतील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी लोकवर्गणीतून ते आपण मोक्षधामचं काम केलं आहे. म्हणजे आता तुम्ही समजू शकता, तुम्ही चॅनलवाले तुम्ही समजू शकता की कोणता विकास झाला आणि बुट्टीबुरीचा मुख्य रस्ता जो आहे ते म्हणतात की आम्ही केला तो पण घोडमारे साहेबांच्याच काळात झाला हे मी या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे सर्वच त्यांनी जे कामं केलं त्याच्यावर तुमचा आक्षेप एक प्रकारे आक्षेप आहे जे आहे तो विकासावर, विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी बोलतोय. अच्छा, प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजीबजी पठाण आहे. उद्या शरद पवार हे एक मोठा चेहरा राष्ट्रवादीचा आहे ना, तर आपल्या काँग्रेसच्या वतीने कोणता असा चेहरा प्रचारासाठी मैदानात येणार आहे? अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब इथे उद्या सभेला येणार आहे. या सभेला येणार असल्यास माहीत पडल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे की पहिल्यांदा शरद पवारसाहेब इथे येत आहे आणि याची पूर्ण जंगी तयारी इथे सुरू आहे. आणि काँग्रेसचे पण मोठे नेते पवारसाहेबासोबत येतील. आणि आता राजूभाऊनं सांगितलं की जे विषय डेव्हलपमेंटचे आहे आणि बाकी बी जे विषय आहे या सविस्तर या विषयावर उद्या आपले जे मार्गदर्शक आहे नेते आहे हे याच्यावर बोलतील. आपण उद्यापर्यंत वाट बघा आणि उद्या पुष्कळशी गोष्ट समोर येईल हीच आमची तयारी आहे. आणि काँग्रेसची पण यासोबत कंधे को कंधा मिलाकर हम लोग साथ में चल रहे और एक चांगलं समीकरण हिंगणा विधानसभेचं बनलेलं आहे आणि चित्र नवीन राहतील ही आम्हाला अपेक्षा आहे. अच्छा, एक शेवटचा प्रश्न असा की तुम्ही सर्व ज्या गोष्टी बोलल्या त्यामध्ये असा उद्या शरद पवारांचं भाषण हे नेहमी एक म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतं की राजकारणातल्या चाणक्य सध्याच्या स्थितीमध्ये आहे की जे बोलतात एक आणि करतात एक, तर तुमचे कोणत्या स्थानिक मुद्द्यावरती हात घालते किंवा तुम्ही कोणतं सजेशन देऊ इच्छिता?
शरद पवार साहेब ना स्थानिक मुद्द्याचं नाही, ते तर नॅशनल नेते आहे, परंतु बुटीबुरी आणि हिंगणा विधानसभासाठी त्यांनी जे कार्य केलेले आहे त्या विषयावर ते बोलतीलच की आज उद्योगधंदे येत नाही, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जे हिंगणा विधानसभेत उद्योगधंदे दिले ते बंद होत आहे. तर त्या विषयावर शरद पवार साहेबांसोबत आम्ही माहिती देऊ की ही परिस्थिती आहे, यांना सांभाळा. आता खूप विकास नाही पाहिजे, जे झालेला विकास आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेलं ते थांबवण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्या विषयावर शरद पवार साहेबांना आम्ही इथची स्थिती सांगू, त्यावर शरद पवार साहेब बोलतील. धन्यवाद. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी, यांच्याकडून आपण जाणून घेतलं आहे की शरद पवार सभेंची काय पूर्वतयारी हे लोकं करत आहेत. तर आपण बघू शकता हा त्यांचा हा मांडव वगैरे या सर्व गोष्टी याची पूर्वतयारी आणि सर्व पदाधिकारी हे जोशानं कामाला लागलेले आहे. तर उद्याच्या सभा तुम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह बघू शकता स्टार एफ एक्स न्यूज. धन्यवाद.